फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये नरला या गावातील एका 50 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमनाथ त्रिंबक घाईत यांनी भावडी शिवारातील त्यांच्या घराजवळील शेतामधील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो नेहमी दारू पित होता, तसेच त्याने दारूच्या नशेतच गळफास घेतला असावा अशी चर्चा आहे. त्याचा भाऊ छगन त्रिंबक घाईत याने वडोद बाजार पोलिसांना माहिती दिल्यावरून पोलिसांनी फिर्याद दाखल केली आणि अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.